मीठे भी तो मस्तक जा ठिकाने, तीखे तुझे सदगुरु पाए दूनी, सदगुरुनाथ हो काहीतरी मोठी गोष्टी झाली आहे वच्ची मावशी. महाराज की. बाई साहेब सांगत होत्या की स्वानंदी ताई आता पुन्हा परत कधीच या घरी येणार नाही तशी व्यवस्था झाली आहे. कोणाला सांगत होत्या? कोणाला काय, साहेबांना सांगत होत्या. काही विशेष घडलं का? हो, आठवलं. काल कोणीतरी एक बाई आल्या होत्या. कोण बाई? जनगणना वाले. पच्ची मावशी, पूजा चालली वाटतं. हो ग, दिवे लागणी. खीर आणली होती. अगं बाई, हो का ग? बरं झालं, त्यांना खूप आवडते. ऐकलत का? ही किल्ली तेवढी ठेवा आणि हे आले तर त्यांच्याकडे द्या, नाहीतर मी येतेच. ऐक ना, ऐक ना सुनंदा. काय तू ते जनगणनेच्या वगैरे कामाला चाललीस का ग? हो अच्छी आत्या, आता कुठे आली आहे जनगणना? नाही की नाही, 6 महिन्यापूर्वीच झाली जनगणना. हा तेच म्हणते मी, आता कुठे नाही चालू जनगणना. बरोबर आहे. नाही पण मग ते घराची नोंदणी, दारावर शिक्के मारतात किंवा याद्या करतात, तसं काही काम चालू आहे का? हो अच्छा अत्या, हे सारं काम जनगणनेतच येतं आणि आता आपल्या देशात कुठेही चालू नाही. ज्यावेळी आपल्या देशात जनगणना चालू असते ना, सगळीकडे चालू असते, एकाच ठिकाणी नाही. चला खूप उशीर झालाय, येते मी. पण किल्ली ठेवली हा. हो चला. बघ, जनगणना नाही मग कुठली ती सरकारी बाई आली यांच्या घरी? काय ग बाई, बाळून डोक्याला भुंगा लावतो माझ्या. एक तर नीट माहिती काढत नाही आणि फोन करू बाईला. फोन करते. किती वेळ वाचतो याचा फोन, गेला कुठे तर पडायला? कट्टीसभर फोन आहे, कुठे कुठे ठेवलाय कळत नाही. काय जागा शोधली. अरे वा बाळू, किती वेळ रे? काय रे, तुला फोन करायचा तर फोन पण तू उचलत नाहीस लवकर. बाळू तूच आहेस ना पलीकडे? बाळूची मालकीण बोलते पलीकडून. कशाला फोन केलात बाळूला? सहज बाळूची विचारपूस करायला फोन केला होता. खूप दिवस भेटला नाही ना तो मला म्हणून. पच्ची मावशी, हो तुम्ही आणि मी एकमेकीनं कोळून प्यायलेले होत. कशाला थाप मारताय? त्या दिवशी इंद्रने एवढा अपमान करून घरातलं घालवून दिलं तुम्हाला, तरी माझ्या घरात नाक खुपसाचं काही सोडत नाही आहात तुम्ही. मी कशाला तुझ्या घरात नाक खुपस? तू माझ्या घरी पत्र आणि ते पेढे पाठवलेस, माझी खोड काढलीस. मी तुला एका शब्दाने तरी विचारलं, काय खाऊन बोलणार तू तुम्ही मला? तुम्ही आमच्या घरात आणून टाकलेलं देशपांड्यांचं पार्सल पुन्हा पाठवून दिलं मी त्यांच्या घरी. जानकी बहिणी पण नाहीये तिथे. मग कुणाची चौकशी करायला फोन केला होतात बाळूला? काय ग बाई ललिता, एवढी स्वतःला हुशार समजते? नाकाने कांदे सोलणारी तू, तुला ते काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात का ते? मॅनर्स. मॅनर्स? हा मॅनर्स. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी कर रहे ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव हा. पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?